नमस्कार मित्रांनो, मी आहे दर्शन चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी। तर आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ ट्रेंड आणि टाइप्स ऑफ ट्रेडिंग असे बघितले होते। तर आज आपण बघूया कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय असते। कॅन्डलस्टिक हा शेअर मार्केटचा पाया असे म्हटले जाते। पूर्ण शेअर मार्केट हे कॅन्डलस्टिक्सवर डिपेंड आहे। जर तुमचा पायाच स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कोणताही उच्चांक आरामशीर गाठू शकता। तर चला आपण कॅन्डलस्टिक स्टार्ट करूया। तर ही तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसत असेल तर तिला म्हणतात बुलिश कॅन्डलस्टिक्स किंवा तेजीचे कॅन्डल। तर ही आहे तिची रिअल बॉडी। हिला आपण हेड म्हणू शकतो किंवा अप्पर शॅडो असेही म्हणू शकतो आणि ही आहे टेल किंवा लोअर शॅडो। ही आहे रेड कॅन्डलस्टिक। तर रेड कॅन्डलस्टिकला आपण बिअरिश कॅन्डलस्टिक किंवा मंदीची कॅन्डल असेही म्हणू शकतो। तर ही आहे तिची अप्पर शॅडो, ही आहे तिची लोअर शॅडो आणि आहे रिअल बॉडी। तर तुम्हाला मी ट्रेंड्सचे टाइप शिकवले होते, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड। ही जी ग्रीन कॅन्डल असते ती अप ट्रेंड दर्शवते आणि ही जी रेड कॅन्डल असते ती डाऊन ट्रेंड दर्शवते। तर आपण कॅन्डलस्टिक डिटेलमध्ये आपण शिकूया। प्रत्येक कॅन्डलस्टिकला चार प्राइस असतात। एक असते ओपन प्राइस, एक असते क्लोजिंग प्राइस, एक असते हाय प्राइस आणि एक असते लो प्राइस। जेव्हा क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइस पेक्षा हाय असते तेव्हा त्या कॅन्डलस्टिकला बिअरिश कॅन्डलस्टिक असे म्हणतात। आणि जेव्हा ओपनिंग प्राइस ही क्लोजिंग प्राइस पेक्षा हाय असेल तेव्हा त्या कॅन्डलस्टिकला बिअरिश कॅन्डलस्टिक असे म्हणतात। बिअरिश कॅन्डलस्टिक ही कधी पण रेड कलर मध्ये दर्शवली जाते आणि बुलिश कॅन्डलस्टिक ही कधी पण ग्रीन कलर मध्ये दर्शवते। तर चला आपण एक्झाम्पल सोबत समजूया। आता मी तुम्हाला एक बुलिश कॅन्डल काढून दाखवतो, ठीक आहे। आता आपण एक्झाम्पल सोबत समजूयाला। समजा एखादा भाजी विक्रेता आहे आणि तो एका दिवसभरात भाजी विकतो त्याची आपण रेंज डिस्कस करूया। समजा तो एक्स वाय झेड भाजी आज सकाळी 10 रुपयाला एक भाजी विकायला सुरुवात केली तर तो प्रत्येकाला ती भाजी 10 रुपयाला विकेल असे नाहीत। समजा एखादा फोर व्हीलर मधून माणूस आला तर तो त्याला 20 रुपयाला विकेल, नॉर्मल तो 15 रुपयाला विकेल आणि एखादा समजा त्याला गरीब वगैरे कोणी दिसला तर तो त्याला 5 रुपयाला सुद्धा तोडेल। त्यानुसार आपण शेअर मार्केट सुद्धा त्यानुसारच वर्क करते असं समजा एक एक्झाम्पल दिलं होतं। तर समजा एखादा शेअर हा 10 रुपयाला ओपन झाला, ठीक आहे, हँड रायटिंग समजून घ्या, आणि त्यांनी हाय 20 रुपयाचा केला आणि लो केला 5 रुपयाचा, ठीक आहे, आणि क्लोजिंग दिली 15 रुपयाला। याचा अर्थ ही कोणती कॅन्डलस्टिक दर्शवते, हिची क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइस पेक्षा हाय आहे त्यामुळे ही झाली बुलिश कॅन्डलस्टिक। तसेच आपण बिअरिश कॅन्डलस्टिक सुद्धा समजूया। ही आहे बिअरिश कॅन्डलस्टिक। एखादा स्टॉक समजा 20 रुपयाला ओपन झाला, त्यांनी हाय केला 25 रुपयाचा, लो केला त्यांनी 10 रुपयाचा आणि क्लोज झाला 15 रुपयाने। ही कोणती कॅन्डलस्टिक झाली? बिअरिश कॅन्डलस्टिक। कारण तिची ओपनिंग प्राइस ही क्लोजिंग प्राइस पेक्षा जास्त आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक कशी असते हे मी समजवण्याचा या व्हिडिओतना प्रयत्न केलेला आहे। पुढे आपण कॅन्डलस्टिकचे टाइप्स पण बघणार आहोत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंमध्ये। अशाच जर नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला
बघायचे असतील आणि शेअर मार्केट फ्रीमध्ये शिकायचे असेल तर चॅनलला जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.